आदरणीय न्यूज आयोजित शिव जयंती निमित्त ऑनलाइन भाषण व पोवाड स्पर्धा। जन्मदिन शिवरायांचा, सोहळा मराठी अस्मितेचा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सातारा न्यूज घेऊन येत आहे ऑनलाइन भाषण व पोवाड स्पर्धा, तेही अगदी मोफत। भाग घेण्यासाठी आजच संपर्क करा 91-12-66-57-27 किंवा 96-047-083-14 या क्रमांकावर। कृपया 11-5 या वेळेमध्ये संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा। सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार। मी रुद्र संदीपनिकर आज तुम्हाला एका अशा भारतस्थ व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इंद्रजिंबी चंपापर पांडव सुवंपर रावणस दंपर रघुकुल राज आहे। पौनवारी वावपर संपुनती नावपर ज्योत बाहुपर रामद्विजराज आहे। दावाद्रुम दुंडपर चीतामृग चुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज आहे। तेजतम अंसपर कानजिमी कंसपर क्योंमल्य चबौसपर सैर शिवराज आहे। सैर शिवराज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी व आईचे नाव जिजाऊ। जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच स्वराज्याचे बालकडू पाजले होते। पुढे जाऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले। तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती। शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती। शिवाजी हा फक्त एक शब्द नसून तो एक मंत्र आहे, जो उच्चारताच शरीरातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो। छत्रपती शिवाजी महाराजांची वीर कथा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते। एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, सात होती माझी जाऊ अंबाबाई मातेची, देशाला नाटंगी बघण्याची, मुहूर्त मेढ रुली स्वराज्याची, म्हणत म्हणतात जय भवानी जय शिवाजी। शिवाजी महाराज लहान असताना काही सरदारांनी नर्तकींचा नाश ठेवला होता, तेव्हा शिवाजी महाराज तिथे डोकावून पाहत होते। तर राजमाता जिजाऊ त्यांना म्हणाल्या, बाळाजे तुम्हाला बाया नाचविणार नाही तर बाया वाचविणार करायचे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम करायचे असा कायदाच काढला। छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक गड किल्ले जिंकले, कोणत्याही गडाला किंवा किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्र त्रस्त मोगलांना करणारे, प परत न फिरणारे, ती तिन्ही लोकांचे करणारे, शी शिस्तप्रिय, वा वाणिज्य तेज, जी जिजाऊ पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हार न बनणारे, रा राज्याचे हितचिंतक, ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांनी कित्येक मोहिमा आखल्या, कोणत्याही मोहिमेसाठी पंचांग बघितलं नाही। त्यांनी त्यांच्यावर कित्येक संकटे आली, पण त्यांनी कधीच माघार घेतली नाही। अशा सुवाच्या छळ्याला वंदन करून मला असे म्हणावे वाटते की विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासारखी तलवार चालवून गेला, निर्णय छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, निर्णय छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, वाघनखेंनी अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, वाघनखेंनी अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, मुडभर मावळे घेऊन हजारो शेतकऱ्यांना नडून गेला, मुडभर मावळ्या घेऊन हजारो शेतकऱ्यांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला, असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला। एवढं म्हणून मी माझ्या भाषेत संपवत।